Bye. Пока. Паричетня. Кетон. А, тес ты. Аз би икуда кай карайлай. Бабу бошай. Сори. Раджеш. Сори, сори. Раджеш кака. Кай мэнтай? बाबू बोनशाय स्वतःच्या घरला जातोस का नाही कधी की बेघर असल्यावानी इकडच हुंडकता नाही घरीच चाललो होतो नीतूला सोडायला आलो होतो बरं थँक्यू हा का त्या दिवशी मच्छर मारले म्हणून अहो नाही नाही कोल्हापूरचा ऍड्रेस शोधायला मदत केलीत ना म्हणून त्यासाठी गोंधळच होता पण झाला सॉल्व्ह झाला पण मी काय म्हणायलो आहे लोकांच्या गोंधळात आपण पडाच का नीतू ऐकायलाच तयार नाही बालिशपणा तिचा हट्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत ती शांतच बसत पण हट्ट पुरवायची एवढीच हौस असेल तर स्वतःच्या हाऊस वाईफची का नाही पुरवत लग्न कधी करायला आले का काय तुम्ही कुठपर्यंत पोहोचला मुंबई पर्यंत मुंबईलाच असतोस ना तू मग मुंबईचीच का नाही पटवत एखादी सड्डाम या आधीच पटवलेस काका मुंबईतली मुलगी आपल्याला झेपत नाही हो वजनदार असते ती नाही नाही ती आपल्याला पटतच नाही पुण्यातली बेस्ट बेस्ट अरे बेस्ट म्हणता म्हणता लाईफ बेस्ट होईल तुझं मी काय म्हणायलो आहे कोल्हापूरचीच एखादी पोरगी का नाही बघत एकदम हट्टी कट्टी अरे मी तर अशी रांग लावन कोल्हापूरच्या पोरींच्या स्थळांची रोज सकाळी उठल्यावर माझी आठवण काढशील थँक्यू म्हणशील मला पण तुम्ही का सुचवताय तुमचं मॅरेज ब्युरो आहे का नाही रे तुझ्यासारख्या अडलेल्या पोरासनी मार्गी लावतो मी काकू हे आता घरात नाही आहेत नंतर ये नाही नाही काकू मला त्यांच्याकडे नाही तुमच्याकडेच काम होत काय मला तुमच्याकडून प्रेमपत्र पाहिजे काय प्रेमपत्र आणि माझ्याकडून नालायक फलकट बेशरम अरे लाज वाटते तुला लाज वाटते हा आमच्या शेजारी राहतोस आत्ता आलेला तू मुलगा अरे एक वाटी साखर मागशील दूध मागशील हवं तर चार कोथिंबीरच्या काड्या मागशील प्रेमपत्र कसलं मागतोस खाकू जरा ऐकून तरी घ्या मला माहित आहे ते पत्र तुमच्याकडेच आहे आणि मला ते पत्र हवंय कारण ते मीच लिहिलंय काय तू लिहिलंयस हो अरे तुला लाज नाही वाटत का प्रेम पत्र लिहायला तुझ्या आईच्या वयाची आहे मी आणि हे असले धंदे करतोस थांब आता येऊ दे यांना सांगतेस तुझे प्रताप अहो काकू जरा ऐकून तरी घ्या उगाच गैरसमज करू नका ते पत्र मी माझ्या मैत्रिणीला लिहिलं होतं कोल्हापुरात राहते माझ्याच्यानं तिला काही बोलवतच नाही ना म्हणून पल्लवीनं मला ही आयडिया दिली प्रेमपत्राची काय करतोय अरे ऋषी काय काय चाललंय काय तुझं अरे लोक बघतील अरे तू काय टेन्शन घेतोय हे बघ कोणी आलं ना तर आपण आपली शेअर नाही करायची तू एवढं घाबरू नकोस कोरडती अरे ओरडतील तेव्हा बघू ना आत्ता कशाला तू मूड घालवतोय मस्त वेगळी बीआरपी ये घे बीआरपी पी ना अरे हे थांब काय करतोस काय ठेवतो साहेब पण कशाला घे बीआरपी तू बीआरपीत नाहीस नाही तू बिअर पीत नाहीस अरे नाही पीत मी बिअर अरे यार काय मग कधीच नाही नाही असं नाही की मी कधीच प्यायलो नाहीये पण मला कळलंय की आपल्याला झेपत नाही तर प्यायची नाही काय बिअर झेपत नाही अरे मित्रा इतिहास गवाय हे बघ जर दोस्ती टिकवायची असेल ना तर उसाचा रस किंवा ताक पिऊन होत नाही आता तूच ठरव आपल्याला मैत्री महत्वाची आहे की उसाचा रस अरे
मी कंपनी द्यायला आहे ना, तू पी ना, मी आहे. कंपनी दोघांची असते बाबा. ए यार, मला तर क्राऊड हवाय, क्राऊड. नीतू पण ना इतकी बोर आहे, काम करत बसली ती. आयडिया, आपण ना आपण एक काम करूयात, आपण एक सेल्फी काढूयात आणि तो नीतूला पाठवूयात. आत्ता? हां आत्ता. हो म्हणजे बघ, ती जेलेस होईल. पल्लू, काहीतरी मिसिंग आहे याच्यात बघ तू. एकदम काय मिसिंग आहे? सगळं परफेक्ट आहे, क्लायंट पण खुश होईल बघून. सबमिट करून टाकूया ना. अरे नाही, हे बघ इकडे ना, हे बघ या रूम. काय या रूमचा प्रॉब्लेम? यांचं काय चाललंय बघ. काय अग, हे तुने सेल्फी पाठवलाय ऋषी बरोबर. बियर हॅलो. शिट यार, हे काम लवकर आपण उरकलं असतं ना तर आज आपण पण या सेल्फीत असतो. नाही, आपण कसे असलो असतो, कारण तुझं तर आभासवर प्रेम आहे ना, आणि ते प्रूफ करण्यासाठी तू अजून अजून कामं घेत राहा. काय होतं ते? मी माझ्या आभासच्या पाठीशी उभं राहणार आहे, त्याची मदत करणार आहे. करा मदत. आता तो येणार आहे का आपली मदत करायला? घेतलेली कामं आहेत ना, ती आधी पूर्ण करू. ओके, बडबड करू नको सुस्ती, आवर जरा पटपट. हॅलो, एक्सक्यूज मी, काम तू घ्यायचं, पूर्ण मी करायचं आणि टाइमपास पण तूच करायचं. बरं, आवर हे पण मलाच म्हणणार. बरं, असं वाटतंय ना की उद्या सकाळीच करते मी हे सगळं. हॅलो, एक मिनिट. का उद्या सकाळी? काही नाही, कळलं ना, अर्जंट सबमिशन आहे, वी हॅव टू डू इट नाऊ. काय काम चाललेत ना का नुसते गप्पा? आई प्लीज, हा आता बोलायला अगदी एक सेकंड पण नाही. हो का? नाही, मी काय म्हणते मी, आई बाबा बाबा बोलत आहे. अगं आई, काय मी तुला आठवण करून द्यायला आले की लग्नासाठी आता फक्त 95 दिवस राहिलेत. आई, नीतूच्या आईच्या, सॉरी सॉरी सॉरी, काकू, नीतूची आई म्हणजे काकू. गोडबोले गुरुजींनी टेन्शन दिले रे ते 100 दिवसाच. काय म्हणतोयस केतन? अरे अरे सुशी, सुशन सुशन, ऋषा ऋषा, दोनच झाल्यात, मला चढलेली नाही जास्ती, अजून एक दोन संपवू शकतो आपण. हा तर ते नीतूच्या आईचे ओळखीचे गोडबोले गुरुजी, त्यांनी सांगितलंय की नीतूचं लग्न 100 दिवसाच्या आज झालं पाहिजे. आता बघ ना यार, एक्झॅक्ट किती दिवस राहिले? 98, 99 आणि हे 2, 2, 2, 2, 2. 98 दिवस पकड ना तू, 98 दिवस राहिलेत. पण टेन्शन आहे. हो केत, त्याचं टेन्शन मला पण आलंय. तू पण टेन्शन आहे? हो. अरे वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यावर ते एकच झाली मुपाय. हे पाहिजे तुला? आपल्याकडे हे पण आहे, पाहिजे? थँक्यू. ओके, पी तू. मी नाही पिणार. अरे पी रे, आपल्या दोस्तीची कसम आहे. पी पी तू, पी पी पी. जेव्हा आपण दोघं असतो ना एकत्र, तेव्हा ऋषी खूप जेलस होतो. अगं खूप पजेसिव्ह आहे तुझ्या बाबतीत तो, आणि मी हे त्याच्या डोळ्यात बघितलंय. तुला माहिती आहे, मी आल्यापासून तो खूप इन्सिक्युअर झाला. ऋषी परफेक्ट आहे अगं तुझ्यासाठी, मनापासून प्रेम करतो.